मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज गोवा विधानसभेत सिद्ध करणार बहुमत, यासाठी 19 आमदारांचा पाठिंबा आवश्यक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून 25 लाख चौकीदारांशी साधणार संवाद। सुरक्षा दलांशी संबंधित कुठल्याही उपक्रमांचा राजकीय प्रचारासाठी वापर न करण्याचे निवडणूक आयोगाचे सर्व राजकीय पक्षांना निर्देश। गृहनिर्माण क्षेत्रातल्या नव्या कररचनेच्या अंमलबजावणीसाठी तसंच संक्रमण योजनेला वस्तू आणि सेवा कर परिषदेची मंजुरी। राज्यातल्या 7 लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसची यादी जाहीर। दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे तर धुळ्यातून कुणाल पाटील यांचं नाव निश्चित। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश। निवडणुकीच्या अनुषंगानं पोलिसांनी बीड जिल्ह्यात केली धडक कारवाई। बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या मर्सिडीज बेंझ गाडीतून 2 कोटी रुपये जप्त। आणि अबुधाबी इथं सुरू असलेल्या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंची पदकांची कमाई सुरूच। 67 सुवर्णपदकांसह 243 पदकांची कमाई। नमस्कार, पाहुण्याच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। गोव्यातलं नवीन भाजपाप्रणित सरकार आज राज्य विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करणार आहे। प्रमोद सावंत यांनी काल गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। गोवा फॉरवर्ड पार्टी तसंच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे प्रत्येकी 3 आणि अपक्षांच्या 3 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं संख्याबळ 21 झालं आहे। बहुमतासाठी 19 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे। हा विश्वासदर्शक ठराव जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। मनोहर पर्रिकर आणि आमदार फ्रान्सिस डिसुजा यांचं निधन तसंच काँग्रेसच्या 2 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे गोवा विधानसभेचं संख्याबळ 36 आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून देशातल्या जवळपास 25 लाख चौकीदारांसोबत संवाद साधणार आहेत। मै भी चौकीदार या अभियानाचा हा एक भाग आहे। त्याच अनुषंगानं या अभियानाशी जोडले गेलेल्या 500 अधिक ठिकाणच्या चौकीदारांशीही पंतप्रधान 31 मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत। सुरक्षा दलाशी संबंधित उपक्रमांचा राजकीय प्रचारासाठी वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत। यासंदर्भातल्या सूचना आयोगानं सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पाठवल्या आहेत। सुरक्षा दलांच्या जवानांची अथवा त्यांनी केलेल्या कारवायांची छायाचित्र निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींमध्ये प्रदर्शित करू नयेत अशी सूचना निवडणूक आयोगानं यापूर्वी सर्व राजकीय पक्षांना केली आहे। गृहनिर्माण क्षेत्रासाठी नव्या करदर रचनेच्या अंमलबजावणीसाठी संक्रमण योजनेला वस्तू आणि सेवा कर परिषदेनं मंजुरी दिली। केंद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी नवी दिल्लीमध्ये ही माहिती दिली। गृहनिर्माण क्षेत्रासाठी वस्तू आणि सेवा कराच्या नव्या दरांच्या अंमलबजावणीचे मुद्दे आणि संक्रमण तरतुदी याबाबत या बैठकीत चर्चा झाली। राज्यांसोबत चर्चेनुसार विकासकांना संक्रमणासाठी पुरेसा वेळ दिला जाईल असं पांडे यांनी सांगितलं। 31 मार्च 2019 अपूर्ण अवस्थेतील प्रकल्पांना राज्यासोबतच्या चर्चेनुसार नव्या दरांचा पर्याय निवडायला परवानगी दिली जाईल। मात्र एप्रिल 2019 नवे प्रकल्प नव्या योजनेअंतर्गत येतील असं पांडे यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या 7 मतदारसंघांमधल्या उमेदवारांची यादी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केली। दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, धुळ्यातून कुणाल पाटील, नंदुरबारमधून के सी पडवी, वर्ध्यामधून चारुलता टोकस आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि म्हाडाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आज मुंबईमध्ये भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः अकलूज इथं कार्यकर्त्यांशी बोलताना ही घोषणा केली। यावेळी विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते। पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे असं सांगत रणजितसिंह यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं गुणगान गायलं। समर्थकांच्या मागणीनुसार सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले।
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीमध्ये बैठक झाली. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत या बैठकीत चर्चा झाली. 11 एप्रिलला होणाऱ्या 91 आणि 18 एप्रिलला होणाऱ्या 97 जागांसाठीच्या उमेदवारांचा या यादीमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. उमेदवारांच्या नावांबाबत विचारविनिमय करण्यासाठी आज पुन्हा बैठक होणार आहे. बीड जिल्ह्यातील बीड नगर रस्त्यावर पांढरवाडी फाट्यावर एका कारमध्ये जवळपास 2 कोटीहून अधिक रुपयांची रोकड आढळून आली आहे. ही कारवाई दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मात्र उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरम्यान ही रक्कम कोणासाठी घेऊन जात होते याचा तपास सुरू आहे. बीडहून अहमदनगरकडे जाताना अमळनेरजवळ पांढरवाडी चौक इथं पोलिसांनी निवडणुकीच्या अनुषंगानं तपासणी पथक तैनात केलं आहे. तर तिथून अहमदनगरची पण हद्द सुरू होते. दुपारी बीडहून नगरकडे चाललेल्या मर्सिडीज बेंज या गाडीला थांबवण्यात आलं. त्याचवेळी पोलिसांचं पथक तिथं आलं. तपास केला असता गाडीमध्ये मोठी रक्कम असल्याचं एकानं सांगितलं. त्यावरून झडती घेण्यात आली. नोटांनी भरलेल्या 2 बॅगा आणि गोण्या आढळून आल्या. यावेळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं या गाडीचा पंचनामा केला. त्यानंतर आयकर विभागाला बोलवण्यात आलं. ते उशीर आल्यानं रक्कम किती आहे हे कळू शकलं नाही. मात्र प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम 2 कोटीहून अधिक आहे. रात्री 12 वाजता पोलीस, आयकर विभागाचे अधिकारी आणि महसूल प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये नोटा मोजण्याचं काम सुरू करण्यात आलं. उद्या या नोटांचा तपशील जाहीर केला जाणार असल्याचं पाटोदा उपविभागीय अधिकारी नम्रता साठे यांनी सांगितलं. मतदारसंघामध्ये मतदारसंघाच्या अंतर्गत SST पथकाने आमच्या एका गाडीमध्ये मर्सिडीज कारमध्ये 5 बॅगांमध्ये रक्कम आढळून आली. त्यामध्ये इतर निवडणूक साहित्य काहीही नव्हतं आणि ती रक्कम आता मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे हस्तांतरित केली आहे. हे पैसे नेऊन नेणारी गाडी ही एका दैनिकाच्या संपादकांच्या मालकीची असून त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम का नेली जात होती त्याचा तपास निवडणूक प्रशासन करत आहे. पुण्यातल्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयामधले 53 तुकडीच्या शानदार दीक्षांत संचलन समारंभ काल झाला. लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. यशस्वी अधिकाऱ्यांपैकी 95 लष्करात, 14 वायुदलात तर 5 जण नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहेत. प्रियंका गुप्ता ही राष्ट्रपती सुवर्णपदकांची मानकरी ठरली. लष्करी वैद्यकीय सेवेमध्ये मर्यादित सेवा योजना लागू झाली असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी या समारंभात बोलताना सांगितलं. वैद्यकीय सेवेत आधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट करणं हे आव्हान असून तसे बदल करण्यात येत असल्याचं पुरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. लष्कराची गरज लक्षात घेता 130 ऐवजी 150 पर्यंत जागा वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. चित्रपट निर्मितीसाठी उपयोगात आणलेली उपकरणं, जुन्या वस्तू सामान्य नागरिकांनाही पाहता याव्यात यासाठी ही सामुग्री मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे. त्यात आणखी काही वस्तूंची भर पडणार असल्याची माहिती चित्रपट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पाठरावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुप्रसिद्ध छायाचित्रकार दिवंगत कहानचंद नायर यांची मुलगी शोभा नायर, कॅमेरा नील आर्मस्ट्रॉंगनी वापरलेल्या लेन्सची प्रतिकृती, दुर्मिळ दिवा यासह विविध वस्तू या संग्रहालयाला भेट देणार आहेत. यासंदर्भात पाठराबे यांनी अधिक माहिती दिली. आम्ही बऱ्याचशा एजन्सीजना अप्रोच करून म्युझियमसाठी जे आहे आर्टिफॅक्ट्स डोनेट करण्यासाठी अपील केली होती काही महिने अगोदर, आणि त्याचा एक त्याला जो आहे श्रीमती शोभा नायर म्हणून ह्या मॅडम जे आहे दक्षिण मुंबईत राहतात, त्यांच्या वडिलांचं खूप मोठं कॅमेराचं जे कलेक्शन आहे ते त्यांनी आज म्युझियमला द्यायचं ठरवलेलं आहे. सिनेमाचं जे हे म्युझियम आहे ना, ते त्याचा फोकस क्लासिक सिनेमावर जास्त आहे आणि बॉलिवूडवर कमी आहे. त्यामुळे सामान्य लोकांकडून सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा फीडबॅक मिळालेला आहे की त्यात थोड्या प्रमाणात बॉलिवूड आणि बॉलिवूडशी जुडलेले जे आर्टिफॅक्ट्स आणि आयटम्स आहेत ते असले पाहिजेत. बंगालमधूनही चित्रपटांमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तू मागवण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं पाठराबे म्हणाले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी भारतीय नागरिकांकडून 20 रुपये आणि विदेशी पर्यटकांकडून 500 रुपये आकारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झालं पाहिजे अशी मानसिकता देशभरात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठीच्या माध्यम विभागाचं उद्घाटन मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालं, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भाजपा शिवसेना रिपाईसह सर्व मित्रपक्षांची महायुती यंदा राज्यामध्ये 2014 लोकसभा निवडणुकांपेक्षाही अधिक विक्रमी यश मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांच्यासोबत आपली चर्चा झाली असून ते युतीसोबतच आहेत. 24 मार्चच्या पहिल्या प्रचारसभेला ते उपस्थित असतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असून एअर स्ट्राईकबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत अशी टीका त्यांनी केली. एअर स्ट्राईकचं श्रेय ते पंतप्रधानांना देऊ इच्छित नाहीत असंही मुख्यमंत्री म्हणाले. सगळ्यांनाच माहिती एअर स्ट्राईक झाल्या, अनेक त्याचे पुरावे देखील बाहेर आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील त्यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं. कशा प्रकारचा दबाव पाकिस्तानवर आपण बनवू शकलो हे सगळ्यांसमोर आहे. आता त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की हे मान्य केलं तर तुम्हाला द्यायचं असो का नसो शेवटी मोदींना श्रेय जाईल, कारण ते पंतप्रधान आहेत, निर्णय क्षमता त्यांची आहे. त्यामुळे मोदींना श्रेयही द्यायचं नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारचा संभ्रम तयार करणारा वक्तव्य तयार होत आहे. पण पवारसाहेब मॅच्युअर्ड आहेत, ते योग्य वक्तव्य करतील असं मला वाटतं. त्यांच्या पक्षामध्ये अनेक इमॅच्युअर लोक आहेत जे काय काय बोलतात, पण मला असं वाटतं त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आणि आता क्रीडावृत्त. अबुधाबी इथं सुरू असलेल्या विशेष क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम आहे. गोव्याच्या सविता यादवनं टेबल टेनिसच्या महिला एकेरी गटामध्ये सुवर्णपदक पटकावलं. यामुळे आता भारताच्या खात्यामध्ये एकूण 67 सुवर्णपदकांची कमाई झाली. त्याचबरोबर टेबल टेनिसमध्ये महिला दुहेरीतही सविता यादव आणि तिच्या जोडीदारानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भारतानं 67 सुवर्ण, 86 रौप्य आणि 90 कांस्य अशी एकूण 243 पदकं मिळवली आहेत. हवामान. आज आणि उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 48 तासात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज गोवा विधानसभेमध्ये सिद्ध करणार बहुमत, यासाठी 19 आमदारांचा पाठिंबा आवश्यक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून 25 लाख चौकीदारांशी साधणार संवाद. सुरक्षा दलांशी संबंधित कुठल्याही उपक्रमांचा राजकीय प्रचारासाठी वापर न करण्याचे निवडणूक आयोगाचे सर्व राजकीय पक्षांना निर्देश. गृहनिर्माण क्षेत्रातल्या नव्या कररचनेच्या अंमलबजावणीसाठी तसंच संक्रमण योजनेला वस्तू आणि सेवा कर परिषदेची मंजुरी. राज्यातल्या 7 लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसची यादी जाहीर. दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे तर धुळ्यातून कुणाल पाटील यांचं नाव निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश. निवडणुकीच्या अनुषंगानं पोलिसांनी बीड जिल्ह्यामध्ये केली धडक कारवाई. बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या मर्सिडीज बेंज गाडीतून 2 कोटी रुपये जप्त. आणि अबुधाबी इथं सुरू असलेल्या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंची पदकांची कमाई सुरूच. 67 सुवर्णपदकांसह एकूण 243 पदकांची कमाई. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनी. नमस्कार.